सहकारी शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या या पंचवार्षिक निवडणुकीच्या विचारविनिमय बैठकीनिमित्त उपस्थित असणारे आपल्या विठ्ठल परिवाराचे नेते आदरणीय अभिजिताबा पाटील साहेब, आमचे मार्गदर्शक आदरणीय बीपी रोगे सर, आमचे सहकारी मार्गदर्शक अमरजीत भाया पाटील साहेब, व्यासपीठावर उपस्थित मधु आबा, तसेच शेतकरी संघटनेचे नेते सचिनजी पाटील साहेब, उपस्थित व्यासपीठावर सर्व वडीलधारी मंडळी, वेळेअभावी मी सर्वांचा नामांतर करू शकत नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. व्यासपीठासमोर उपस्थित असणारे सर्व वडीलधारी मंडळी, सभासद, तरुण मित्र व पत्रकार बंधू, आजची ही माझी पहिली सभा आहे. या विचारविनिमय सभेच्या निमित्ताने मी पहिल्यांदा उपस्थित आहे. काल कुठेतरी बाईक मध्ये ऐकलं की 100 गावाच्या सभेत 10 सभासद असतील. ज्या गावामध्ये 100 सभासद आहेत त्यापैकी 10 सगळे उपस्थित असतील. त्यामुळे मी आपल्याला विनंती करणार आहे की आपल्या या सर्व सर्वांमध्ये सभासद जे असतील त्यांनी हात वर करायला. मी मनावी खात्री करून घ्यायचे, मला सर्व सभासदांना मी ओळखतो, परंतु खरं तर ते मीडियासाठी आहे की बाबा नक्की सभासद त्यांच्या एक लक्षात आलं नाही की बाबा तुमच्या विरोधातील उद्रेक इतका मोठा आहे की लोकांना घरी स्वस्त बसवतच नाहीये. आज 16 तारीख आहे आणि एकट्याने सगळं शिक्का हाणार असं प्रत्येक सभासदाला वाटत आणि इतकी उत्खंड लोकांची वाढलेली आहे आणि हा उद्रेक तुम्हाला आज देखील कळत नाही. आज देखील आपण टिंगर आणि कवाळीवरती जी निवडणूक येत आहे, गेल्या 8-10 दिवसामध्ये वाडीपूर्वीच्या पहिल्या सभेपासून ते आतापर्यंतच्या सगळ्या बातम्या आता आपण युट्यूबवरती सर्वांच्या बाहेर सर्वांचे विचार सर्व काय ऐकतोय. पण ज्यावेळेस काळेसाहेबांची बाईक ऐकतो ऐकायची इच्छा नसतानाही ऐकावं लागते, तर त्यामध्ये कोणताच मुद्दा अजूनपर्यंत मला आढळला नाही किंवा जे ह्या निवडणुकी संदर्भात आहे त्यामुळे त्याच्यावर आधी भाषण करता इतकंच म्हणू इच्छितो की इधर उधर की बात मत कर, इधर उधर की बात मत कर. एक अपरा काफिला किसने लुटा, एक कारखाना किसने लुटा, बाकीच्या तुम्ही गप्पा कशा ना. आज मागच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आम्ही ही परिवर्तनाची जिंदगी पेटवली आणि रोंगेसर असतील, मी असतील, आम्ही वेगवेगळ्या कामांमधून वेगवेगळे पॅनल करून आम्ही लढलो, परंतु परिवर्तनाच्या त्या दिनगीला आपल्या या पटवर्धन पुणे गावामधून तसेच सर्व तालुक्यामधून अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला आणि जवळपास 30% मतदान आम्ही दोघांच्या पॅनलला 40% आसपास मतदान झालं. जास्त आकडेवारीमध्ये मी जाणार नाही, पण या परिवर्तनाची दिनगी ज्यावेळेस पेटवली गेली त्यावेळेस त्यापूर्वी कारखान्याची बिल 200 रुपये कमी का असेना, परंतु मिळत होती 15-16 दिवसानंतर. पगार कमी का असेना, परंतु महिन्याला होत होता. त्यामुळे आपण त्यांच्यावरती विश्वास ठेवला, परंतु आजची परिस्थिती आम्ही ज्यावेळेस मागच्या वर्षी निवडून लढवताना जी आतून आम्ही पाहत होतो, बाहेरून तुम्हाला व्यवस्थित दिसत होतो, परंतु आतून जे काय यांची लुटमार चालू आहे आणि त्या लुटीमुळे पुढे गेल्यानंतर वर्षा 2 वर्षामध्ये या संस्थेची अवस्था काय होणार आहे हे आम्हाला दिसत असल्या कारणानं आम्ही ती निवडणूक लढवली आणि आपल्या समोर त्या सगळ्या गोष्टी आम्ही मांडल्या होत्या. आज त्या आमच्या परिवर्तनाच्या एलगाराचं एवढ्या मोठ्या वर्णामध्ये रूपांतर झालेलं आहे आणि आज 100% क्रांती होणार आहे अशी परिस्थिती वस्तुस्थिती ही सर्वांनी स्वीकारलेली आहे आणि काल समाधानकारक देखील ती स्वीकारली. त्यांनी काय दोन गोष्टी मान्य केल्या त्यांच्या एकूण बाईक मध्ये, की त्यांनी पहिली गोष्ट मान्य केली कि बाबा 5 वर्ष झालं मी संघर्ष करतोय, 6 वर्ष झालं मी संघर्ष करतोय, सभासदांसाठी मी काम करतोय. आणि दुसरी त्याहून महत्वाची गोष्ट त्यांनी मान्य केली कि ते म्हणाले की उद्या पुढे जाऊन कोण चेअर म्हणणार आहे याच्यावरनं मला पण कमी ठेवा लागल. ठीक आहे, त्यांचा कोणी पण मिटवू द्या, आबा त्याला समर्थ आहे, परंतु तुम्हाला त्यांचा मिटवा लागेल म्हणता याचा अर्थ तुम्ही तुमचा पराभव हा कारण मान्य केलेला आहे. आणि आज या लढाईला सामोरं जात असताना
गेल्या 5-6 वर्षांमध्ये निवडणुकून 7 वर्ष झाले, त्यापैकी 6 वर्ष हा सीझन चालू होता, 19-20 साल वगळता, त्या 6 पैकी 5 वेळा मस्केसर कुठे गेले? आपल्या कारखान्याचा विक्रम तुम्हाला माहित नाही, तुम्ही जी ऐतिहासिक नोंद सांगितली ती अतिशय चांगली आहे, पण आपल्या कारखान्याने सुद्धा अशी त्याचा नोंद केलेली आहे की 6 पैकी 5 वेळा आरआरसी कारवाई झाली आणि मगच तुम्ही पुढच्या वर्षी या वर्षीचं बिल दिलं. महाराष्ट्रामध्ये असा एकही कारखाना नाही की ज्या कारखान्यावरती सरळ 5 वर्ष आरआरसीची कारवाई झाली असेल. जर त्या ठिकाणी स्वाभिमानी माणूस असता तर त्या माणसानं आपल्याला हे चालवता येत नाही म्हणून ते सोडून संन्यास घेतला असता, आणि तरी अजून तुम्ही ह्या खुर्चीसाठी कवटावून बसताय आणि माहुली गावांना करत दादांच्या नावावरती जोगाव नसताय. 25 वर्ष झालं दादांच्या नावावरतीच आपल्याला लोकांनी सांभाळलेलं आहे, परंतु त्या पुण्यावरती आपण जवळपास 25 वर्ष काढले असताना त्या पुढे ती पुण्य आपल्याला कामी येणार नाही, कारण दादांचा विचार आपण सोडून दिला. दादांनी संस्था उभं केली, सर्वांनी आमच्या वाटवाटांनी त्यांना सहकार्य केलं, नाना इथं आहेत, दाजी इथं आहेत, या व्यासपीठावरची आणि व्यासपीठासमोरची सर्व माणसांनी त्यांना साथ दिली. मग दादांना सांगून गेले जगा वर्षाला 200 रुपये जर कमी दिला पाहिजे, या वर्षी जर बिल पुढच्या वर्षी दिलं पाहिजे, आणि आपल्याला असं सांगून गेलं जेव्हा माझ्या पोरणं काय जरी केलं तरी त्याला मोडून द्या म्हणून, या गोष्टीचा आपण विचार करा. पूर्वजांच्या नावावरती किती दिवस चालवायचा आपल्याला या गोष्टी? आज आरआरसी कारवाईसाठी आपण दरवर्षी आम्ही साखर आयुक्त असतील, सहकार आयुक्त असतील, सहकार मंत्री असतील यांना निवेदन द्यायची, आरआरसीची कारवाई करून घ्यायची, कलेक्टरकडे जायचं, त्यांना आदेश काढायला लावायचं, मग यांनी बिल यासाठी जर हे करायचं. 6 वर्षापैकी 5 वर्ष आपण कारवाई करायला लावूया. त्या आरक्षणाचा विषय आदेशामध्ये 15% व्याजाचा विषय असतो, तो विषय देखील आम्ही घेतला. गेल्या 8 महिन्यामध्ये स्पेशल ऑडिटरची नेमणूक केलेली आहे साखर आयुक्तांनी, आणि बाबा या 18-19 सालापासून जे काही बिल थकीत आहे त्या थकीत बिला जे बिल आहे त्याच्यासाठी जो विलंब लागला त्या विलंब कालावधीवरील 15% व्याजाप्रमाणे व्याज द्या, आणि पुन्हा 3% म्हणजे आज त्याचा तक्ता तयार करून माहिती मागितली की किती लोकांचा ऊस आलेला आहे, त्याला किती बिल देणं अपेक्षित होतं, कधी देणं अपेक्षित होतं, ते देण्यासाठी किती वेळ लागलेला आहे, त्याच्यासाठीचा जो विलंब आहे त्या विलंबाच्या पोटी तुम्हाला किती अधिकची रक्कम देणं भाग आहे, यासाठी गेले 8 महिने झाले स्पेशल ऑडिटर. त्यांनी जवळपास 7-8 पत्र तिथं कारखान्यात दिलेले, एकाही पत्राचं यांनी उत्तर दिलेलं नाही. यांच्या पतसंस्थेत 50,000 रुपये काढल्यावर 6-7 वर्षात 3-3 लाख रुपये भरले. बदलेली माणसं कोणी येता येते ना मामा बरोबर आहे. 50,000 3 लाख करतात तुम्ही दाखला मागा गेले. मग आमचे जे पैसे चित्रांत कारखान्याचे पैसे 10-12 वर्ष तुम्ही वापरले, त्या पैशाला काय व्याज नाही का? आज सीताराम कारखान्याच्या बाबत जो मी लढा दिला, आम्ही सर्व सहकार्यांनी मिळून त्या लढ्यामध्ये उतरले ठरवलं. बर, मी आवर्जून या ठिकाणी सांगतो, मागच्या 5 वर्षी ज्यावेळेस मी लढवत होतो आबासाहेब त्यावेळेस देखील सीताराम कारखाना हा होता, परंतु 2016 सालची सगळी माझी भाषण माझ्याकडे रेकॉर्ड आहेत, कुणाला पाहिजे असतील तर. मी कधी सीताराम कारखान्यावरती चुकीचं भाष्य केलं की चंद्रभागा कारखान्यातून जे काय लुटून तिकडे नेले त्याचे पुरावे मी जनतेला दिले होते, परंतु एखादी संस्था उभी राहते त्यातून 1,000 वर कामगार, 5-10,000 सभासद शेतकरी, ट्रॅक्टर मालक, ऊस उत्पादक सगळ्यांचं कल्याण होत असेल, तर मग त्या गोष्टीला आरोप करायचा ही उत्तर आम्ही ठेवली होती. आणि मागच्या 5 वर्षाच्या निवडणुकीमध्ये कधीही त्याबद्दल मी भाष्य केलं नव्हतं, परंतु ज्यावेळेस 2020-21 साली कारखाना विकला, एकतर लोकांच्याच पैशातून तुमच्या आमच्या पैशातून उभा राहिलेला हा कारखाना विकल्यानंतर तरी त्याचे जे काय तुम्हाला पैसे मिळाले त्यातून आमच्या सभासदांची ज्यांनी काय गुंतवणूक केली त्या लोकांचे पैसे दिले पाहिजेत एवढी माफक अपेक्षा माझी होती. कोणतेही तक्रार करण्याचा माझा म्हणजे हेतू नव्हता. मी स्वतः ज्यांनी कारखाना घेतला त्या कॉलोनी सरांच्या घरी गेलो आणि त्यांना सर्व कागदपत्र दाखवली, त्यांना या कोणकोणत्या लोकांची म्हणजे माझ्याकडच्या 10-12,000 सभासदांची गुंतवणूकदारांची यादी दाखवली आणि सरांना विनंती केली कॉलोनी सरांना की बाबा सर आपण या कारखान्याचा व्यवहार केलेला असं समजतंय, हरकत नाही आपण घ्यायला घ्या चांगल्या पद्धतीने चालवा, परंतु ते व्यवहार पूर्ण होत असताना आमच्या या जे काय गुंतवणूकदारांचे पैसे ते पैसे आपण राखून ठेवा आणि ते राखून ठेवल्यानंतर आमच्या लोकांना ते द्या,
म्हणजे आम्हाला त्याबद्दल कोणतीही तक्रार असणार नाही, आमची तेवढी माफक अपेक्षा होती. या विनंतीनंतर 8 दिवस 15 दिवस महिनाभर वाद पाहिली, त्यानंतर काही चर्चा झाल्या. स्वतः काळे साहेब माझ्या घरी आले, त्यांनी सांगितले बाबा अशा तक्रार नको, मी सर्वांचे पैसे देणार आहे. मग देणार आहे तर कशा पद्धतीनं काय, की या सगळ्या गोष्टी चर्चा झाल्या. त्यानंतर 8 दिवसानंतर मी तुम्हाला निर्णय सांगतो म्हणून काळे साहेब गेले आणि 3.5 महिने आलेच नाहीत. ते आले नाहीत म्हणल्यानंतर मात्र मी पुढच्या तक्रारी आणि ती पावलं मी उचलतो. आज ज्यावेळेस काम काही लोक अगदी काल परवापर्यंत आपली नेते मंडळी की बाबा ही चुकीचं तुम्ही करताय, अशा पद्धतीनं आगामी करू नका, सगळं काय आपल्या हाताबाहेर जाईल, घराबाहेर जाईल, अमुक जाईल, तमुक जाईल, परिवाराच्या बाहेर जाईल, अशा पद्धतीच्या चर्चा. त्यांना एक प्रश्न विचारला होता की आता जे उमेदवार आहेत 20 किंवा अपघात झाली या व्यासपीठावरची सगळी माणसं असतील समोरची, हे परिवार पाहिजे. आज जे उमेदवार असणार आहेत किंवा जेवढ्या लोकांनी अर्ज भरलेत ते काय परिवार बाहेरचे लोक असणार आहेत, म्हणजे उगाच एक भीती दाखवायची की सगळं काय आपलं हातात बंद आहे. आपल्या म्हणजे कुणाच्या, तुमच्या दोघांच्या. हा परिवार हा भक्त यांनी 4-2 लोकांच्या स्वार्थासाठी वापरलेला आहे. आणि जे मला म्हणतो ते आपल्या परिवाराच्या बाहेर जाईल. त्यांना मी एकच प्रश्न विचारला, ज्यावेळेस दीपक पवारचं सभासदत्व रद्द करण्याचा ठराव होत होता त्यावेळेस मंजूर म्हणून उजवत जाणारे हात हे या परिवारातील एक सभासद काढून टाकताना का बरं गेले? काय संचालक म्हणून एक सभासद म्हणून तुम्ही त्याला जाब विचारला नाही की बाबा हा आपल्या परिवारातला माणूस आहे, यांच्या देखील वाडवडिलांनी या कारखान्यामध्ये काहीतरी योगदान दिलेलं आहे आणि तुम्ही जरी राजकीय संघर्ष असला तरी एवढ्या टोकाचं पाऊल उचलून कोणाला तुम्ही परिवार धरता? ज्या परिवारातून आम्ही सर्वांनी या निर्मिती केल्या त्याच प्रकरणात तुम्ही बाहेर. आणि मला आनंद आहे माझं सभासदत्व त्यांनी कमी केल्याचा, कारण त्यांनी माझं सभासदत्व कमी करण्याचा निर्णय जो घेतला होता त्याच्या मागची पार्श्वभूमी तुम्हाला माहित नाही. मी सांगतो की 2000 सभासद मागच्या वर्षी जी रंगेसर आणि आमच्या पाठीशी जी काही 2600 मतं पडली आम्हाला, त्या 2600 पैकी 2000 त्यांनी ती लोक आयडेंटिफाय केली ती काय सगळी उघडच होती. तर त्यातील 2000 सभासद कमी करण्याचा डाव यांनी 2018-19 साली आखला होता आणि तो डाव हाणून पाडण्यासाठी मी 2018 सालापासून लढत होतो, कागदपत्र रंगवत होतो, वेगवेगळ्या पातळीवरती माझी ती काय कायदेशीर लढाई होती ती सुरू होती. आणि त्यांची एका टप्प्यात असं लक्षात आलं की या 2000 सभासदांना आता ही म्हणून काढावा पडल्यानंतर आपण कमी करू शकत नाही आणि हा माणूस वारंवार त्या गोष्टीसाठी आरोप करतोय, वारंवार आरोपी कारवाई करतोय, सीताराम कारखान्यासाठी लोकांचे पैसे मागे देण्यासाठी लढतोय, म्हणून ह्याचा कायमचा कार्यक्रम करायचा म्हणून त्यांनी हा हे पाऊल उचललं. माझं एकाचं कमी झालं मग मला काय दुःख नव्हतं, परंतु 2000 सभासदांवरचा जो डाव होता तो आनंद पाडण्यात यशस्वी झालं म्हणून मला खरं तर आनंद होता. ही लढाई मी शेवटपर्यंत लढली, यामध्ये आपल्या सर्व लोकांनी साथ दिलेली आहे. मी एवढ्यासाठी सांगतोय ती लढाई लढत असताना माझं सभासदत्व राहिलं पाहिजे आणि मी मैदानात शिरलं पाहिजे हे तर एक भक्त होताच, परंतु त्यापेक्षा मोठा हेतू माझा असा होता की एखादा सामान्य सभासद अशा बलाढ्य शक्तीच्या विरोधात लढत असताना की त्यानं लढावं की न लढावं हे प्रश्नचिन्ह या तालुक्यातील सर्व तरुणांसमोर पडलं असतं. की एखादा माणूस जर दुधा बिल मागायला आला तर त्याला प्रश्न पडला असता की आपण बिल मागतोय म्हणून आपलं सभासदत्व जाऊ शकतं का, आपण लढा देतोय म्हणून आपल्याला कयादीतून काढून बाहेर फेकून दिलं जाऊ शकतं का, असा चुकीचा संदेश लोकांपर्यंत जाऊ नये, तरुणांपर्यंत जाऊ नये. आणि असा संदेश गेला असता तर नवीन पिढी लढण्यासाठी धजावी नसती. तर त्याहून की मी शेवटपर्यंत लढलो आणि जिंकलो एवढ्यासाठी की मला सर्व तरुणांना सर्व सभासदांना संदेश द्यायचा होता की बाबा कितीही मोठी शक्ती असली, कोण कितीही पैसेवाला, कोण किती मोठा सत्ताधीश असला तरी देखील एक सामान्य सभासदांना जर ठरवलं तर कायदेशीर मार्गाने तो जिंकू शकतो हा संदेश मला समाजाला द्यायचा होता म्हणून मी शेवटपर्यंत लढत राहिलो. आज आपण सर्वांनी निर्धार केलेलाच आहे. आज निर्धार गावोगावातून दिसतोय की जे मागच्या वेळेची परिस्थिती आणि या वर्षी परिस्थिती याच्यामध्ये मला खूप चांगल्या पद्धतीनं अंतर समजू शकतो. त्यामुळे आज आपल्या विजयाला मगाशी तुम्ही सर बरोबर पाटील साहेब म्हणता कदाचित म्हणला कदाचित सभासदांनी निवडून दिलं सर, आता कदाचित म्हणायचं नाही सभासदांनी आपल्याला निवडून द्यायचं 100% ठरवलेलं आहे असा विश्वास अजून आपण पुढे जाणार आहे. परत परवा एक क्लिप आली संयमी नेतृत्व आबासाहेबांनी बऱ्याच कठोर भाषेमध्ये टीका केली
परंतु त्या टीकेमध्ये चुकीचं काय जे वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती मानण्याचं काम आहे. इतर जे वक्ते आहेत त्यांनी देखील वस्तुस्थितीच मानली, परंतु त्यांनी काय चित्र बनवण्याचा प्रयत्न केला की बघा हे जे काय जोडले लोक आहेत ही लोक कशा पद्धतीनं बोलतायत आणि आमचा नेता किती संयम आहे, एवढे वार झेलून देखील आमचा नेता संयम सोडत नाही. पत्रकार बंधूंनी आवर्जून नोंद घ्यायची आहे, नेता संयमी नाहीये, संयमी सभासदाचं शोषण करणारा हा नेता आहे हे लक्षात ठेवा. दोन दोन वर्षी बिल मागत नाही, 10-10 वर्षी गुतवलेले पैसे मागत नाही, रोज रोज कधी चोऱ्या चालू असताना कुठे सुद्धा काम म्हणत नाही. म्हणजे इतका सभासद आपला संयम आहे आणि या संयमी सभासदाचं शोषण करणारं हे नेतृत्व आहे हे तुम्हाला मला आवर्जून सांगायचं आहे. त्यामुळे इथून पुढे त्यांनी कधी संयमी नेतृत्व असे उपाधी स्वतःसाठी लावून घेऊ नये. जाता जाता शेवटी मी सांगणार आहे की हिंदवी स्वराज्याची स्थापना ज्या छत्रपतींनी केली त्या छत्रपतींनी जे काही नियम बनवले होते त्या नियमामध्ये एक महत्वाचा नियम असा होता की एकाच पदावरती वारंवार एकच व्यक्ती बसवायचा नाही. जर पाटील असेल देशमुख असतील एकतर वतन देताना त्यांनी कमी दिलेली होती, पण त्यातून पण जे अधिकारी पण असतील की वेगवेगळ्या जे अधिकारी असतील तर ते अधिकारी देखील वारंवार बदलत राहिले पाहिजेत की जेणेकरून एकच व्यक्ती जर त्या पदावरती बसला तर तो या स्वराज्याला घातक ठरू शकतो. हा संदेश आणि अशी पद्धती छत्रपतींनी कायम केली होती. या भारतामध्ये लोकशाही आल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तीच पद्धती तिथून उचलून आपल्या लोकशाहीमध्ये घेतली, ती कायम केली आणि सर्वांना 5 वर्षानंतर बदलण्याचा अधिकार आपल्याला दिला. आपण 25 वर्ष झालं बदलत तयार नाही. आज आपण प्रत्येक गावाची माणसं आहे, ग्रामपंचायतीला आपण 5-5 सरपंच करायला 5 वर्ष, उपसरपंच 5, सोसायटीला 3-3 चेअरमन, 5-5 व्हाईस चेअरमन, आमदार बदलतोय, खासदार बदलतोय, मुख्यमंत्री वर्षाला झाल्यावर पंतप्रधान पद बदलतोय, राष्ट्रपती बसायला 5 वर्ष, चेअरमन 25 वर्ष झाला. असं काय हरकत नाही. दुपारी त्यांचा एक कार्यकर्ता म्हणून भेटला, मला म्हणलं दादा जरा तुमचं चुकी झालं म्हणजे एवढ्या वर तुम्ही साहेबाला ऐकायला पाहिजे. ते म्हणलं अजून काय नाही, अजून द्यायला काय वेळ आहे मला, अजून मी अजून बोल अजून भेटताय नाही. तुम्ही नेत्याला फक्त तुमच्या नेत्याला सभासद म्हणून काय मतदान का करावं याचं एक कारण बघा, अजून 2 दिवस टाइम आहे तोपर्यंत मला सांग, अजून सुद्धा मी अर्ज माघार घ्यायला तयार. एक कारण सर्वापेक्षा जास्त दर देतोय म्हणून करू करावं, वेळेवर पगार करतोय म्हणून. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा वापर आपण उद्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये करणार निश्चितच करतात अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. आज आबासारखं नेतृत्व आज ही आघाडी होत असतात, सर्वात अगोदर मांडायचा विषय आता शेवटी घेतोय आपण, ही आघाडी होत असतात हे आपण 2-3 पॅनल वेगवेगळे ते सर्व एकत्र आले ही आघाडी झाली. ही आघाडी होत असताना मनामध्ये एकच विचार होता की परिवर्तन करणं हे तर काळाची गरज आहे, परंतु परिवर्तन झाल्यानंतर ती कारखाना चालवणं ही त्याहून महत्वाचं आहे आणि कारखाना चालवणं आणि ती चालवण्याची पद्धती ही ज्यांनी महाराष्ट्रामध्ये सिद्ध केली आहे त्या आव्हानासोबत काम करायला कोणतीही अडचण वाटायचं कारण नाही. आणि हा विचार मनामध्ये घेऊन आणि ते सर्व विश्वास ठेवून या निवडणुकीमध्ये एकत्र आलेलो आहे. आपण देखील आपल्या गावातील सर्व गट तट हे वेगळ्या सगळ्या गोष्टी सोडून देऊन एकच उद्देश घेऊन आमच्या सर्वांच्या पाठीशी ठामपणे उभा राहावं, आशीर्वाद द्यावा एवढीच तर विनंती करतो आणि माझे विचार थांबवतो. जय हिंद.